जहार न राहणं हा मुक्त गोठा आणि बांधील गोठ्यामधला फार मोठा फरक आहे. बरोबर. बांधील गोठ्यामध्ये गायीचा जहार राहतो आणि जहार राहिला तर ती गाय त्या वेताला एक दीड महिना दुधावर येत नाही आणि किंबहुना त्या येताला ती 2-3 लिटरनं कमी चालते आणि पुढच्या वेताला ती गाब जायला फार त्रास करते कारण तिचं ती इन्फेक्शन त्या पिशवीमध्ये झालेलं असतं. म्हणून मुक्त गोठा कधी सरस. दुसरं 12 गाय असेल तर 40x60, 6 गाय असेल तर 24x30 किंवा 24x40, कारण त्या गाई एका बाजूला एका वळीत बांधता याव्या एवढं त्याच्यामधला हेतू आहे. आणि आपल्याकडचे दुधाचे दर जर बघितले तर चांगल्या पद्धतीनं हायटेक पद्धतीनं जर गाय पालन केलं तर अजिबातच परवडणार नाहीत. म्हणून कमी खर्चामधली आपली गाय पालन आपल्याला करावं लागणार आहे. मी शिवानंद दत्तात्रय होनमुटे, मुक्काम पोस्ट कळमन, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. सर आपला जो विषय आहे तो गोठा कसा असावा, गोठा बांधणी संदर्भात आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं, त्याबद्दल काय सांगाल? सर माझा पहिला प्रश्न असा राहील, गोठा कसा असा एक सविस्तर थोडक्यात माहिती. हो, पूर्वांपार पद्धतीमध्ये लोक गाय बांधून व्यवसाय करायचे. बरोबर. पण पूर्वी पडीक जमीन असायच्या, चराव जमीन असायच्या, आता जमिनी कमी झाल्यात. मग चरण्यामध्ये गाईचं थोडंसं व्यायाम व्हायचा, पण आता काय झालं, जमिनी कमी झाल्या, वाटप झालं, छोट्या छोट्या जमीन झाल्या आणि गाय पाळायचं आहे. मग प्रत्येकजण काय करायला लागला, तर झाडाला गाय बांधायला लागला, गोठ्यात गाय बांधायला लागला, त्याच्यापासून तोटे व्हायला लागले. तर गोठा मुक्तच असावा. मुक्त गोठ्याशिवाय हा व्यवसाय तुम्हाला फायदेशीर होणार नाही. मुक्त गोठ्याचे फायदे असे, याला मॅन पॉवर कमी लागते कारण शेण उचलावं लागत नाही. याच्यामध्ये गाईला व्यायाम होतो, गाई चांगल्या पद्धतीनं हेल्दी राहतात. आणि बांधलेल्या अवस्थेमध्ये आपण जेव्हा तुम्हाला शेतकऱ्याला सवड होईल, वेळ मिळेल किंवा ठराविक तुमचा जो टायमिंग असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी पाजता. मुक्त गोठ्यामध्ये आपण गाई व्यवस्थित पाणी पितात, त्याला जेव्हा ताण लागते तेव्हा ती पाणी पितात. तर अशा पद्धतीनं गोठा. आणि त्याच्यामध्ये काय होतं, चरण्याच्या पद्धतीमध्ये गायीने किती चारा खाल्ला, कोणता खाल्ला, हे कधीच कळत नाही. याच्यामध्ये कसं आहे, दूध किती त्या प्रमाणात, गाय कोणती त्या प्रमाणात पौष्टिक आहार आपल्याला वरून देता येतो. चारण्यामध्ये विषारी वनस्पती तोंडात जाणे, प्लॅस्टिक, दगडमाती हे जाणे. मुक्त गोठ्यामध्ये त्याला अटकाव होतो, म्हणजे आपण टाकत नाही आणि सगळं कंट्रोलमध्ये राहतं. आणि मुक्त गोठ्यामध्ये ऊन आणि शेड दोन्ही असते. पाऊस लागला, ऊन लागलं तर गाई शेडमध्ये बसतात, त्यांना आवडलं ऊन तर उन्हामध्ये बसतात, आणि एक पाण्याचा हौद सुद्धा असतो. आणि अशा पद्धतीने चौबाजूने मी केलेला गोठा आहे. मग एका गाईला साधारण 160 ते 180 स्क्वेअर फुटाची जागा लागते. आणि अशा मापामध्ये तुम्ही एका बाजूला गवाण करायची, गवाण 2 फूट उंच असावी, त्याच्यामध्ये त्याला मान घालून त्याला खाता यावं, एकमेकाला मारू नये खाताना, अशा पद्धतीची रचना करायची. आणि मुक्त गोठ्याच्या बाहेर दूध पार्लर, मिल्क पार्लर ज्याला म्हणता येईल, दूध काढण्याचं एक खोली करावी. त्याच्यामध्ये एक छोटी गवाण, त्याच्यामध्ये आपण फक्त पशुखाद्य टाकायचं, दूध काढायचं आणि वैरणीला मुक्त गोठ्यामध्ये सोडून द्यायचं, जेणेकरून मॅन पॉवर कशी कमी लागेल अशा पद्धतीचा तुमचा मुक्त गोठा असावा. आता मी काय केलं, चौबाजून माझा ट्रॅक्टर फिरतो आहे आणि मध्ये गाय आहेत, मग ट्रॅक्टरनं मी वैरण टाकतो. माणसानं टाकलं तर परवडणार नाही, मशिनरीने काम, साधारण सेमी ऑटोमायझेशन, थोडंसं लेबर, थोडंसं यांत्रिकीकरण, अशा पद्धतीनं हा आपण गोठा बनवावा. साधारण शेड 12-14 फुटाचं उंच असावं, हवा खेळती राहील आणि हवा खेळती राहिल्यामुळं तिथं तापणार नाही आणि मोकळी जागा असावी आणि वरचीवरती स्वच्छ करण्यासारखी पाण्याचा निचरा होणारी आणि एका बाजूला ड्रेनेज काढून पाणी बाहेर जाणारी अशा पद्धतीचा तुम्ही गोठा बांधावा. गोठ्याचे दिशेला फक्त पूर्व पश्चिम आमच्या भागामध्ये, पूर्वेकडून पश्चिम किंवा पश्चिमकडून पूर्वेकडे असं वारं चालतं आहे, तेवढ्याच प्रमाणात असतो, बाकी याच्यामध्ये फार वैज्ञानिक दृष्टिकोन असा काहीच नाही आहे. चौबाजूनच असतं आहे, गाई फिरतात आणि चौबाजून आपण मस्त शेड केलेलं असते आणि मध्ये मोकळी जागा असते, मध्यंतरी पाणी असते, त्याच्यामध्ये असतील जुनी झाडं 2-4 तर फारच चांगली, वातावरण थंड ठेवण्याला मदत करेल, थंड वातावरण राहील झाडामुळं.
आणि त्याला निसर्गात राहिल्यासारखं वाटेल आणि अशा पद्धतीचा गोठा असावा. याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन एवढाच, खाली कोबा असू नये, घसरतात जनावर, ती त्यांचं जे शेण आहे तीच मुरमीकरण केल्यानंतर त्यांचं जे शेण पडतं त्या गादीवर ते बसतात. पावसाळ्यामध्ये थोडासा जिथं पाऊस पडतो चिखल होतो तिथं थोडासा त्रास होतो, पण त्याने काही फरक पडत नाही, शेडमध्ये गायी बसतात आणि तिथूनच ते वैरण खातात. आता सर, हे मंडळी जे आहेत नवीन गोठा करणार, हो त्यासाठी इथं आलेले, हो त्यांच्याकडे काहींकडे जणाकडे एक सुद्धा गाय, हो मग कमी खर्चामध्ये गोठा कशा पद्धतीनं करावं त्याबद्दल काय? हां, कमी खर्चामध्ये असा गोठा करता येईल की आता एक 12 गायीचं युनिट करायचं आहे किंवा 6 गायीचं युनिट करायचं आहे, तर एका बाजूला 6 गायीचं युनिट असेल तर 1800 स्क्वेअर फूट, एक गुंठा 1.5 गुंठ्याची 6 गुंठे जागा लागेल. एका बाजूला 3 फुटाच्या प्रमाणं 6×18 एक 20×30 लागेल 6 गायीला, 12 गाय असेल तर 40×60 लागेल. तर एका बाजूला एक गवाण करायची, वर शेड करायचं 12 फूट उंचीचं आणि बाकीची रिकामी जागा ठेवायची आणि एका बाजूला पाणी ठेवायचं आणि ते तुम्हाला तुमच्याकडे जे उपलब्ध असेल, मग जे शेड करताय तुम्ही ते साधं गवाण करताय ते साध्या पायपाशी करा किंवा मग फरशीची करा, थोडीशी उचलून घ्या. कसं आता ज्या त्या ज्याच्या त्याच्या स्वतःच्या त्या परिस्थितीवर तिथं काय उपलब्धी मिळते. आता सांगोला बागमध्ये एक कारखाना आहे त्यांचा, नळ्याचाच कारखाना, अर्ध्या नळ्याच करतात तिकडं, तयारच कारखानाच आहे त्यांच्याकडे, ती गव्हाण आहे आणि त्याच्यामध्ये तयार करतात. तुमच्याकडे ते मिळालं तर बरंच झालं, नसेल तर मग आरशीचीचं करायचं किंवा जाड फरशीचं गव्हाण करायची, वर पत्रे करायचे. आणि कसं आहे, सिमेंटचे पत्रे फुटतात, छप्पर वगैरे तेवढंसं मजबूत होत नाही, तर पत्र्याचं करावं, साधारण पत्रे अँगल आणि साधारण विटाच्या भिंती कुठल्या असतील तेवढंच. आपल्याकडं जरी टेम्परेचर आहे ते 82 पुढं जाते उन्हाळ्यामध्ये, त्यावेळेस ते तापलं नाही पाहिजे दुपारच्या वेळेला, कारण प्रत्येक शेतकऱ्याला फॉगर पाणी लावणं शक्य नाही. आता मी लावत नाही कधी, कसं आहे तुम्ही जेवढा खर्च वाढवाल त्या पटीमध्ये आपलं उत्पन्न नाही आहे, आपल्याकडे दुधाचे दर तसे नाहीत, मग परवडतच नाही. चांगलं करावं वाटतं आहे परंतु ते चांगलं केलेलं त्या मापात जर नाही पैसे मिळाले तर ते टिकत नाही. म्हणून आपल्याला माझं कन्सेप्ट असं आहे की स्वस्त कमी खर्चामध्ये गाय पालन, हा ह्या हिशोबानेच मी सगळ्या शेतकऱ्याला दाखवतो. आणि म्हणून शेतकरी माझ्याकडे जास्त विचारायला लागलेत की बाबा आम्ही एवढं करतो आम्हाला परवडत नाही. चांगलं आहे पण परवडत नाही, मग जर परवडत नसेल तर मग कशाला करायचं? आणि आपल्याकडचे दुधाचे दर जर बघितले तर चांगल्या पद्धतीनं हायटेक पद्धतीने जर गाय पालन केलं तर अजिबातच परवडणार नाहीत. म्हणून कमी खर्चामधली आपली गाय पालन आपल्याला करावं लागणार आहे. हां, मी सांगितलं तुम्हाला 160 ते 180 स्क्वेअर फुटाची एका गायीला जागा, मोकळी जागा असावी. त्याच्यामध्ये एका बाजूला गव्हाण करतो आहे आपण, गव्हाणीमध्ये काय असावं तर 3 फुटावर एक गायीची एक बांधण्याची सोय यावी. तेवढ्यामध्ये ज्या गायी असतील ती एका साईडच्या येणाऱ्या त्या पद्धतीच्या त्याला गायीला बांधता यावं, बांधायचं तिथं भुसा पेंट टाकायची, तिथं दूध काढायचं आणि दूध काढलं तर त्याला मोकळं सोडायचं. अशा पद्धतीचा तो गोठा असावा. एका साईडला शेड करा आणि जास्त मोठा असेल तर चौबाजूला शेड करा आणि पार्लर करा. पण 6 गायीचं 12 गायीचं युनिट असेल छोटं तर त्याला पार्लरची गरज नाही, त्याला आतच धार काढायची, तिथंच मशीनचं पाईपलाईन ठेवायची, तिथं जाऊन दूध काढायचं आणि तेवढाच 1-7-8 फुटाचा कोबा ठेवायचा, फरशी किंवा खाली कोबा आणि बाकीचं रिकामं जाणं ठेवायचं. एखादं झाड असेल शेतकऱ्याकडे जुनं तर ते झाड घेऊन आपण तो गोठा करावा. एका बाजूला पाणी असेल, साधारण 1-12 गाय असेल तर मी सांगेन मागाशी, 12 गाय असेल तर 40×60, 6 गाय असेल तर 24×30 किंवा 24×40, कारण त्या गायी एका बाजूला एका वळीत बांधता याव्या, एवढं त्याच्यामधलं हेतू आहे. आणि त्यांना बाहेरून आपण गव्हाण केल्यानंतर बाहेरून खाद्य टाकता येईल, बाहेरून वैरण टाकता येईल, दूध काढायला आत जाता येईल. अशा पद्धतीचा तुम्हाला गोठ्याचा आदर्श गोठा करता येईल. वाटलं तर तुम्ही इथं शेजारी माझा आहे त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि करू शकता. बांधून ठेवलेले काही कायम, आता 10 गायी आहेत माझ्याकडे, हो मी बांधून ठेवतोय आणि मुक्त संचार गोठा, यामधील फरक सांग. हा, बांधून ठेवलेल्या गायी, बांधून ठेवलेल्या गायीला व्यायाम अजिबात होत नाही बरोबर, त्याच्यामुळं थोडीशी जरी हालचाल असली तर आपल्याला अन्न पचलं जाते. बांधून ठेवलेल्या गायीला आपण जेव्हा पाणी पाजू तेव्हाच पाणी मिळणार आहे. बांधून ठेवलेलं गायीचं शेण आणि मुत्री ती खालीच पडते, ती सतत खाली पडल्यामुळं ते
कधी शेण टाकते कधी गोमूत्र टाकते याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. मग आपण कधी काढतो ते तर काढत नाही, त्याच्यावर गाय बसली तर मॅस्टेटिसचे प्रॉब्लेम होतात. मुक्त गोठ्यामध्ये आणि बांधून ठेवलेल्यामध्ये बांधून ठेवलेल्या गायीमध्ये मॅस्टेटिसचं प्रमाण ज्याला आपण दगडी म्हणतो मॅस्टेटिस गाय का सुजणं ते निश्चित जास्त आहे. त्याच्यामुळं बांधून ठेवलेल्या जनावराला मेडिकल खर्च जास्त आहे, मुक्त गोठ्यामध्ये मेडिकल खर्च नाही. बांधून ठेवलेल्या जनावराचा झार अडकण्याचं प्रमाण जास्त आहे, कारण ज्यावेळेस गाय गाभण असते. आता आपणसुद्धा बघा आपल्या घरामध्ये किंवा आपल्या शेजापाजारी आपल्या जुन्या सासा सुनेला दिलेच वेळेला जा बाबा चालून ये 2 किलोमीटर चालायला लावतात, डॉक्टरसुद्धा चालवा, कारण का ती प्रसूती सुलभ व्हावी. तीच कन्सेप्ट गायीमध्ये पण आहेच, बरोबर आहे. तर तिला हालचाल असल्यामुळं नॅचरल माझ्याकडे 100% नॅचरल डिलिव्हरी होते, आम्ही बघायला पण जात नाही. डिलिव्हरी झाल्यावर आमच्याकडे सांगतात गाय व्याली, ओढायला जात नाही, धरायला जात नाही, काहीच करत नाही आम्ही, नॅचरल होतं आहे. आणि कधीही कोणाचा झार अडकत नाही, एखादी वर्षातून एखादी केस झार राहायला म्हणायचं नाही तर राह नॅचरल झाल्यामुळे तिचा झार राहत नाही. झार न राहणं हा मुक्त गोठा आणि बांधील गोठ्यामधला फार मोठा फरक आहे. बांधील गोठ्यामध्ये गायीचा झार राहतो आणि झार राहिला तर ती गाय त्या वेताला 1-1.5 महिना दुधावर येत नाही आणि किंबहुना त्या येताला ती 2-3 लिटरनं कमीच चालते आणि पुढच्या वेताला ती गाब जायला फार त्रास करते, कारण तिचं ती इन्फेक्शन त्या पिशवीमध्ये झालेलं असतं. म्हणून मुक्त गोठा कधीही सरस. दुसरं बांधून असतील तर जास्तीत जास्त 1 गडी लय लय झालं 7-8 गाई सांभाळाल, कारण सतत शेण काढायचं, सतत वरण टाकायचं, सतत पाणी पाजायचं आणि ती शेणार मुतारीवर बसल्यामुळं तिला सतत रोज धुवावं लागते. माझ्याकडे 60 गाई आहेत, आता 60 गाईला 3 गडी काम करतात आणि 3 गड्यावर माझं काम होतं. म्हणजे आजची मॅन पॉवर महाग आहे, ती मॅन पॉवर आरोग्याचा खर्च आणि असणारं आरोग्य आणि त्याची जी काही हेल्दी असतील ती व्यायाम केल्यानंतर जे शरीर असेल हा सगळा फरक मुक्त आणि बांधील गोठ्यामध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गोठ्यामध्ये कंपार्टमेंट आहेत, जसं की वासरासाठी वेगळं, गाभण गाईसाठी वेगळं, एका मोठ्या कालोडीसाठी वेगळं, हे कंपार्टमेंट असणं गरजेचं आहे का? त्याबद्दल शेतकऱ्यांना काय सांगा? कंपार्टमेंट असणं गरजेचं आहे, कारण लहान वासराला मोठी वासरं खाऊ देत नाहीत, मोठ्या वासराला मोठ्या गाई खाऊ देत नाहीत. मग त्यांचं खाद्य टाकलं तर येऊन त्याला मारणे, त्यांचं खाणे ते निघून जाणं असं होतं आहे. तर हे खाण्या त्यांचं खाद्य. दुसरं एक आहे, मोठ्या गायला 15 किलो लागतं आहे, छोट्या गायला 3 किलो लागतं आहे. मग ती जसे त्याला आपल्याला ते खाद्य टाकता यावं याच्यासाठी त्याचं कंपार्टमेंट असावंच. मोठ्या गायीचे प्रश्न वेगळे आहेत, छोट्या गायीचे प्रश्न वेगळे आहेत. ते ज्या त्या वेळेला त्यांचे आरोग्याचे प्रश्न असतील त्याप्रमाणे त्याला उपचार करायला आपल्याला ते कंपार्टमेंट असणे जरुरीचं आहे. मग असं की मुक्तच गोठा तुम्हाला करणे गरजेचं आहे. तुमच्या तुमच्या पद्धतीने तुमच्याकडे जी उपलब्धी असेल त्या पद्धतीने तुम्ही मुक्त गोठाच करावा. ऊन वारा पाऊस कसं तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला कंट्रोल करता येईल त्या पद्धतीने करावं. पाण्याचा निचरा कसा होईल आणि त्याच्यातून पाणी बाहेर जाईल पावसाचं आणि गोठ्याची उंची तुमच्या गायीला लागेल अशी उंच ठेवावी आणि अशा पद्धतीचा पत्र्याचा वरून पत्र्याचं शेड असावं आणि भक्कम असावं आणि जेणेकरून त्याला ऊन वारा पाऊस याच्यापासून जनावराला संरक्षण मिळावं आणि टाकलेले वरण त्यांना स्वच्छपणे खाता यावे अशी त्याची गव्हाण असावी. तर मित्रांनो, हा होता होनमोटी तात्यांचा गोठा. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.